Everyone, welcome in the lecture of inorganic chemistry. So, guys, from last few lectures, we are discuss about the theories of coordination compounds or modern theories of coordination compounds. So, in this all theories, we discuss about the Werners theory. Then, after Werners theory, last few lectures we discuss about the valence bond theory so today we are going to start our next theory that is crystal field theory that is cft crystal field theory so in valence bond theory we are discuss about the covalent bonding or bonding between central metal atom and the ligand is covalent bond सॅलन्स बॉन्ड नुसार किंवा बॅलन्स बॉन्ड थेअरी नुसार त्याचं बॉन्डिंग नेचर काय म्हणणं होतं की एका सेंट्रल मेटल आणि एका लिगँडमध्ये मध्ये जो बॉन्ड असतो तो कोव्हॅलंडिंग नेचर असतो म्हणजे मेटलच्या ऑर्बायटल्सचं आणि लिगँडच्या ऑर्बायटल्सचं ओव्हरलॅपिंग होत असतं ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर त्याच्यात ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर जो काही बॉन्ड बनणार आहे तो कोऑर्डिनेट कोव्हॅलंड बॉन्ड बनणार आहे असं आपल्याला बॅलन्स बॉन्ड थिअरीने सांगितलं होतं त्याच्यानुसार मग त्यानंतर ज्या बॅलन्स बॉन्ड बॅलन्स बॉन्ड थिरीने आपल्याला जी बॉन्डिंग होती मे मेटल आणि लिग आणि किंवा वेगवेगळ्या कॉम्प्लेक्सेसची तीसुद्धा डिस्कस केली त्याच्यात आपण बॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशनसुद्धा बघितलं त्यानंतर जो आपला जो कॉम्प्लेक्स आहे तो पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिक आहे तेसुद्धा आपण बॅलन्स म्हणजे ने आपल्याला सांगितलं पण आपण लास्ट लेक्चरला काही लिमिटेशन्स बघितले बॅलन्स बॉन्ड तर त्या लिमिटेशन्समध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या म्हणजे तर जो कलर आहे किंवा इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा आहे किंवा कोणती लिगंट जी स्ट्रॉंग फील्ड आहे कोणती वीक फील्ड आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बॅलन्स बॉन्ड एक्सप्लेन करू शकली नाही म्हणजे त्या बरेचसे त्याच्यात लिमिटेशन्स आले बॅलन्स बॉन्ड थेअरीला की आपण मागच्या लेक्चरला सगळे अकरा बारा तेरा ज्या लिमिटेशन्स होते ते सगळे डिस्कस केले तर कुठले कुठले लिमिटेशन्स आले भी भी टीला तर एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बॅलन्स बॉन्ड थेअरी मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आणि त्याच्या इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा म्हणजेच कलर जो आहे कपले कॉम्प्लेक्सचा तो एक्सप्लेन नाही करू शकली तर मग किंवा टेम्परेचरचा कुठला इफेक्ट पडणार आहे आपल्या कॉम्प्लेक्सवर किंवा कोणते कॉम्प्लेक्स जे आहे ते हाय स्पिन असतात आणि ऑदर जे असतात ते लो स्पिन असतात किंवा स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेसबद्दल की त्याची स्टॅबिलिटी कोणतं स्टॅबिलिटी कशावरून ठरवणार आहोत आपण किंवा जी कॅल्क्युलेटेड मॅग्नेटिक मुवमेंट व्हॅल्यू असते आणि एक्सपिरिमेंटल व्हॅल्यू जे असते तर त्याचे डिफरन्स बघायला मिळाला तर मग पुढे जाऊन यच बेथे नावाचा सायंटिस्ट होता की ज्याने या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज होत्या किंवा या ज्या प्रॉपर्टीज होत्या याच्यावर रिसर्च केल्यानंतर मग यच बेथे नावाच्या सायंटिस्टने क्रिस्टल फील्ड थेरी नावाची थेरी जी आहे ती इंट्रोड्यूस केली नाईन्टीन ट्वेंटी नाईनमध्ये टू एक्सप्लेन द नेचर ऑफ बॉन्डिंग इन आयोनिक क्रिस्टल तर आयोनिक क्रिस्टलमध्ये बॉन्डिंग किंवा नेचर ऑफ बॉन्डिंग कशा पद्धतीने असणार आहे कुठलाही कॉम्प्लेक्सिसचा तर ते एक्सप्लेन केलं यच बेथे नावाच्या सायंटिस्टने नाईनटीन ट्वेंटी नाईनमध्ये अँड देअर फॉर धिस थिरी इज कॉल्ड ॲज क्रिस्टल फील्ड थेरी ॲक्च्युअलमध्ये क्रिस्टल फील्ड थिअरी ही फिजिक्समधली कन्सेप्ट आहे की आपण जे सॉलिड स्टेटमध्ये बघतो की क्रिस्टल लॅटिस किंवा क्रिस्टल आयोनिक क्रिस्टल्स तर हे कन्सेप्ट म्हणजे ॲक्च्युली क्रिस्टल फील्ड थिअरी ही फिजिक्समधून उधार घेतलेली थेरी आहे मग ज्यावेळेस याच्या बॉन्डिंगबद्दल आयोनिक क्रि क्रिस्टल्सबद्दल यश बेथे नावाच्या सायंटिस्टने ज्यावेळेस रिसर्च सुरू केला त्याच्यानंतर नाईन्टीन थर्टी टूमध्ये म्हणजे नाईन्टीन ट्वेंटी नाईनमध्ये बेथेने या त्याच्या नेचर ऑफ बॉन्डिंगबद्दल बोललो की आयोनिक क्रिस्टलमधल्या लगेच नाईन्टीन थर्टी टूमध्ये व्हॅन ब्लेक नावाचा जो सायंटिस्ट होता त्यांनी ह्याच थेरीला म्हणजे जो रिसर्च बेथेने केला होता त्यालाच मॉडिफाय करून Uh, त्या म्हणजे जे काही कॉम्प्लेक्सेस आहेत त्याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज म्हणजे ज्या लिमिटेशन्स होत्या बॅलन्स बॉन्ड थेरीच्या तर मग कुठल्या कुठल्या तर त्याच्यात मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन मेटल आयन्स अँड देअर कॉम्प्लेक्सेस की मेटल आयन्सचे जे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत ट्रान्झिशन मेटल आयन्सच्या किंवा त्याच्या कॉम्प्लेक्सेसच्या ज्या मॅ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत मग त्याच्यावर रिसर्च करून त्याचं म्हणजे त्या ज्या थेरीज किंवा त्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ज्या होत्या त्या एक्सप्लेन केल्या आणि मग ती जी क्रिस्टल फील्ड थेअरी आहे किंवा जे लिमिटेशन्स होत्या त्या पूर्णपणे कवर करायचा प्रयत्न या दोघं सायंटिस्टने केला आणि ही नवीन थेरी जन्माला आली ती क्रिस्टल फील्ड थेरी सो so, आणि आफ्टर नाईन्टीन फिफ्टीपासून म्हणजे पन एकोणीसशे पन्नासपासून आपण जे केमिस्ट होती हे कॉर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये ही जी थेरी आहे क्रिस्टल फील्ड थेरी ही यूज यूँ करायला लागलो तो दीज थेरी इस तर धीस थिअरी इज बेस्ड ऑन फॉलोईंग अझम्पन्स तर मग ज्या पद्धतीने व्ही व्ही बी व्हीबीटीचे काही अझम्पन्स होते व्ही व्हीबीटी काय काय म्हणत होती तशाच पद्धतीने आपल्या सी एफ टीचे वि काही अझम्पन्स आहेत मग अझम्शन्सवरून आपल्याला समजेन की नेमकं सी एफ टीचं म्हणणं काय आहे किंवा सी एफ टीने नेमकं काय एक्सप्लेन केलं आहे तर मग आपण अझम्पन्सला सुरुवात करूया क्रिस्टल फील्ड थिरीची तर द ट्रान्झिशन मेटल्स विच फॉर्म द सेंट्रल कटायन इज सराउंडेड बाय लिगँड्स विथ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स तर हे आपल्याला माहिती आहे की जे ट्रान्झिशन मेटल्स असतात ते आपल्या सेंट्र तो आपला सेंट्रल मेटल आयन जो असतो म्हणजे सेंट्रल मेटल आयन म्हणजे काय तो ट्रान्झिशन मेटल आयन जो असतो त्याला सराउंडेड बाय लिगॅन्ड्स की ते आपण त्याच्या सराउंडिंगमध्ये लिगॅण्ड्स ज्या असतात त्यांच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात तो आपला सेंट्रल मेटल जो असतो तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो आणि लिगँड जसं त्या इलेक्ट्रॉन ब्रिज असतात मग त्या दोघांचं अट्रॅक्शन होऊन दोघंही एकमेकांच्या सराउंडिंगमध्ये येतात आणि त्याच्यापासून आपला एक जो कॉम्प्लेक्स फॉर्मेशन म्हणतो तो कॉम्प्लेक्स फॉर्म होतो तर अशा पद्धतीने त्याचा कॉम्प्लेक्स फॉर्म होत असतो हे आपण आधीपासून शिकत आलो आहे तर पुढे जाऊन लगेच तर लिगँड्स विच आर आयोनिक फॉर एक्झाम्पल क्लोरीन ब्रोमिन फ्लोरिन सायनाईड या ज्या लिगँड्स आयोनिक आहेत आर रिगार्डेड ॲज निगेटिव्ह पॉईंट चार्ज म्हणजे ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असणाऱ्या लिगँड्स आपण बघितल्या लिगँड्स की क्लोरिन क्लोरिन ब्रोमिन सारख्या सायनाइड सायनाईडसारख्या लिगँड या सगळ्या लिगँड्सवर जो आहे तो निगेटिव्ह चार्ज आहे आणि परत दुसऱ्या ज्या लि लिगँड बघितल्या होता मग न्यूट्रल लिगॅण्स की ज्याच्यावर येस टू ओ म्हणजे ज्यासारख्या हा आपल्या वॉटर मॉलिक्युलसारख्या किंवा अमोनियासारख्या ज्या लिगॅण्स होत्या या न्यूट्रल लिगँड्स आपण बघितल्या तर या लिगँड्स बघत असताना ज्या आयोनिक लिगँड होतात की ज्याच्यावर कुठलाही चार्ज असणारा लिगँड मग आर रिगार्डेड ॲज निगेटिव्ह पॉईंट चार्ज की आपल्याला माहिती क्लोरीन क्लोरिन ब्रोमिन यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो सो तो निगेटिव्ह पॉईंट चार्ज जे असतात ते दाखवत असतात आणि जे न्यूट्रल लिगँड्स असतात लाईक वॉटर मॉलिक्युल किंवा अमोनिया लिगँड्स यासारख्या जे लिगँड्स असतात इट रिगार्ड्स ॲज अ पॉईंट डायपोल तर या लिगँड्समध्ये डायपोल जो असतो तो प्रेझेंट असतो बिकॉज दिस लिगँड्स आर डायपोलर तर त्या लिगँड असा डायपोलर असल्यामुळे त्याच्यात डायपोल किंवा पॉईंट पॉईंट डायपोल जो असतो तो प्रेझेंट असतो आता पॉईंट डायपोल आणि निगेटिव्ह पॉईंट हे कसं का बोलतो आहे आपण तर या पुढचं जे आपलं अजम्शन आहे त्याच्यावरून मग नंतर हे एक्सप्लेन करूया की द बॉन्ड इन बिट्वीन मेटल अँड लिगॅन्ड इज नॉट को व्हॅलेंट तर जर आपण व्हॅलन्स बॉन्ड थेरीकडे गेलो तर भैबीजीचं असं म्हणणं होतं की मेटल आणि मध्ये जो बॉन्ड बनणार आहे त्याच्या ओव्हरलॅपिंगने लिगँडच्या आणि मेटलच्या त्या ओव्हरलॅपिंगने जो बॉन्ड बनणार आहे तो कॉर्डिनेट कोवालँड बॉन्ड असतो पण पुढे जाऊन सी सी एफ टीचं असं म्हणणं आहे की तो मेटल आणि लिगँडमध्ये जो बॉन्ड असतो तो कोवालँड बॉन्ड नसतो सो आणि त्याच्यात कुठल्याही पद्धतीची देर इज नो ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स की त्याच्यात कुठल्याही पद्धतीची मेटलची आणि लिगँडच्या ऑर्बिटल्सची ओवरलॅपिंग होत नाही इन्स्टिड द अट्रॅक्शन बिटवीन सेंट्रल मेटल ॲटम अँड लिगँड इज प्युअरली इर इलेक्ट्रोस्टॅटिक तर मेटल आणि लिगॅंडमध्ये कुठल्याही प्रकारचं कोव्हॉलँड बॉन्ड नसतो किंवा त्याच्यात कुठल्याही पद्धतीची ओव्हरलॅपिंग जी असते ती होत नसते जरी बीबीटीचं भी म्हणणं होतं पण सी एफ टीने हे पुढे मांडलं की अशा पद्धतीचं काहीच नसतं हे पूर्णपणे चुकीचं आहे तरी सी एफ टीने बघण्यानुसार असं ठरलं की म्हणजे असं म्हणणं आलं की जे मेटल सेंट्रल मेटल आहे आणि लिगॅनमध्ये जो बॉन्ड असतो तो प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड असतो म्हणजेच आयोनिक बॉन्ड जो असतो तो प्रेझेंट असतो आणि तो आयोनिक बॉन्ड जो बनतो तो प्युअर इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शनने बनत असतो आता आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड आता आयोनिक बॉन्ड म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज या दोघांमध्ये इलेक्ट्रो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन परत इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दोन प्रकारचे असतात एक तर त्याच्यात अट्रॅक्शन होईल आणि एक तर रिपल्शन होईल ते पण पुढे बघूया आपण पण मग जो बॉन्ड असतो तो आयोनिक असतो मग आयोनिकमध्ये एक पॉझिटिव्ह आयन आणि एक निगेटिव्ह आहे यांचं दोघांचं अट्रॅक्शन झालं तरच बॉन्ड फॉर्मेशन होईल तर मग आयोनिक बॉन्ड बनवण्यासाठी एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह म्हणजे एक पॉझिटिव्ह आयन एक कटायन आणि एक अनायन या दोघांचं ज्या वेळेस अट्रॅक्शन होईल त्यावेळेसच बॉन्ड फॉर्मेशन होईल असं सी एफ टीचं म्हणणं होतं मग त्याच्यानंतर पुढे जाऊन काय मग आपल्याकडे जे लिगँड होत्या म्हणजे आता जर बघितलं आपण आपल्याला माहिती आहे सेंट्रल मेटल आयन जो आहे तो कटायन असतो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट असतो मग आता लगेच पुढे जाऊन लिगॅण्ड की लिगॅन आणि सेंट्रल मेटल आयनमध्ये ज्यावेळेस बॉन्ड फॉर्मेशन होईल तो आयोनिक असेल मग आपल्याला माहिती आहे सेंट्रल मेटल आयन जो आहे तो पॉझिटिव्ह चार्जली आहे आणि मग जी लिगॅन असणार आहे ती अनायनिक लागणार आहे आपल्याला मग आपल्याकडे लिगँड्स वेगवेगळ्या आहेत की काही लिगँड जे आहेत त्या निगेटिव्ह लिगँड्स आणि काही लिगँड जे आहेत त्या न्यूट्रल लिगँड्स तर मग आपण इथे म्हणू शकतो की जे फ्लोरीन क्लोरीन सारखे जे लिगँड्स आहेत आर रिगार्डेड ॲज अ निगेटिव्ह पॉईंट चार्ज तर यांच्याकडे ऑलरेडी निगेटिव्ह पॉईंट चार्ज असतो त्याच्यामुळे या दोघांमध्ये बॉन्ड फॉर्मेशन आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन किंवा अट्रॅक्शन जे होऊन बॉन्ड फॉर्मेशन होऊन जातं की फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन सारख्या लिगॅन्स की मेटल असतो तो पॉझिटिव्ह चार्ज आणि या ज्या लिगँड्स आहेत त्या निगेटिव्हली चार्ज तर मग या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन होऊन आपला आयुनिक बॉन्ड फॉर्मेशन होतो मग पुढे जाऊन आपल्याकडे ज्या न्यूट्रल लिगँड्स असतात मग न्यूट्रल लिगँडवर कुठल्याही पद्धतीचा निगेटिव्ह चार्ज नसतो मग त्याच्यात नेमका बॉन्ड फॉर्मेशन कसा होईल तर हे ज्या न्यूट्रल लिगँड्स आहेत लाईक यश टू किंवा अमोनियासारख्या लिगँड्स आर लाईक ऑर आर आर रिगार्डेड ॲज अ पॉईंट डायपोल याच्यात पॉईंट चार्जेस होते निगेटिव्ह पॉईंट चार्जेस आणि याच्यात पॉईंट डायपोल की ह्या ज्या दोन लिगँड्स आहेत त्याच्यात डायपोल डाय म्हणजे दोन दोन पोल एक नायट्रोजन आणि हायड्रोजन अशा पद्धतीत डायपोल जे असतात ते प्रेझेंट असतात म्हणजे दिस लिगॅण्ड्स आर डायपोलर इन नेचर की ह्या ज्या लिगँड्स असतात न्यूट्रल लिगँड्स ह्या डायपोलर इन नेचर नसतात सो इफ लिगँड इज न्यूट्रल लाईक एस टू ओ एन एस थ्री द निगेटिव्ह एंड ऑफ द लिगँड ऑर निगेटिव्ह एंड ऑफ डायपोल इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेटल आयन डायपोल दोन पोल असल्यावर मग एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह पोल असणार आहे डायपोलरमध्ये तर मग जो निगेटिव्ह पोल असणार आहे इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेटल आयन का तर मग तो आपला मेटल आहे तो पॉझिटिवली चार्ज आहे मग आपला जो हा डायपोलमधला एक डायपोल जो असणार आहे तो निगेटिव्ह लागणार आहे की त्यावेळेस त्या दोघांमध्ये आयोनिक बॉन्ड जो आहे तो फॉर्मेशन होऊ शकतो सो so, जे एन एस थ्री म्हणजे तिघ हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह आणि ज्याच्यावर लोन पेअर आहे की जो इलेक्ट्रॉन आपले किंवा जो बॉन्ड बनवणार आहे सेंट्रल मेटल आयनसोबत तर तो डेल्टा निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह यंड कुठला आला तर नायट्रोजन तसंच वॉटर मॉलिक्युलमध्ये निगेटिव्ह एंड जो आहे तो ऑक्सिजन आहे ज्याच्यावर लोन पेअर आहे आणि जे हायड्रोजनचा आहे तो डेल्टा पॉझिटिव्ह यंड सो निगेटिव्ह एंड ऑफ द डायपोल इज डायरेक्टेड टुवर्ड द मेटल आयन्स तो तर मग अशा पद्धतीने डायपोलचं आणि मेटल आयनचं दोघांचं अट्रॅक्शन होऊन तो आयोनिक जो बॉन्ड आहे तो बनत असतो असं सी एफ टीचं म्हणणं आहे तर सी एफ टी धे सिल का जो मेटल एंड लिगैंड जो बॉन्ड आता तो सीम्पली आयोनिक बॉन्ड आता तो खलजा आजमें कि बॉन्ड बिट्वीन मेटल एंड लिगैंड इज नॉट कोवैलेंट देर इज नो ओवरलैपिंग ऑफ ऑर्बिटल इनस्टीड द एट्रैक्शन बिट्वीन सेंट्रल मेटल आयन एंड लिगैंड इज प्योअरली इलेक्ट्रोस्टैटिक दैट इज द बॉन्ड बिट्वीन मेटल आयन एंड लिगैंड इज हंड्रेड पर्सेंट आयोनिक दिस इज वेरी इंपॉर्टंट हंड्रेड पर्सेंट आयोनिक बॉन्ड बिटवीन मेटल अँड लिगॅण अकॉर्डिंग टू सी एफ टी तर आता इलेक्ट्रोस्टॅटिक इंट्रॅक्शन आयोनिक बॉन्ड बनतो सोय आपण बघितलं मग आता इलेक्ट्रोस्टॅटिक इंट्रॅक्शन जे असतात मेटल आणि लिगँडमधले ते दोन प्रकारचे असतात तर फर्स्ट वन इज अॅट्रॅक्टिव्ह फोर्सेस अँड सेकंड वन इज रि फोर्सेस तर ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस आपण तुम्ही म्हणणार की अट्रॅक्टिव्ह फोर्सेस समजू शकतो की मेटल आणि लिगँडचं अट्रॅक्शन होईल त्याच वेळेस बॉन्ड बनेन पण मला आता रिपल्शन कुठून आलं रिपल्शन झाल्यावर बॉन्ड कसं काय बनणार आहे तर मग आपण ते डिस्कस करूया सो फर्स्ट वन इज अट्रॅक्टिव्ह फोर्सेस तर जे मी मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे आर आयझ अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर आयज ड्यू टू मेटल कट ॲन ऑर पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ऑफ मेटल कट म्हणजे आपला जो मेटल असतो तो पॉझिटिवली चार्ज प स्पेसिस असतो आणि अनायनिक लिगॅन्ड जी असते ऑर निगेटिव्ह यंड ऑफ पोलर न्यूट्रल लिगँड मॉलिक्यूल्स की जे निगेटिव एंड असणारे लिगँड किंवा डायपोलर असल्यामधले डायपोलर असल्यामध्ये म्हणजे न्यूट्रल लिगँड्स आहेत त्याच्यातला निगेटिव्ह डायपोल जो असतात अनायनिक लिगँड या दोघांमध्ये अट्रॅक्शन होतं अट्रॅक्टिव्ह फोर्सेस होतं आणि याच्यामुळे जो आहे तो हा फोर्स जो आहे ॲट्रॅक्टिव फोर अट्रॅक्टिव्ह फोर्स हा मेटल आयन आणि लिगँडमध्ये होत असतो त्यानंतर नेक्स्ट इज रिपल्सिव फोर्स व्हॉट इज रिपल्सिव्ह फोर्स सो धीस अरायझेस बिटवीन द मेटल डी इलेक्ट्रॉन्स ऑफ अँड डि लिगॅन इलेक्ट्रॉन्स तर आपल्याला माहिती आहे की आता इथे वरती जे होतं ते चार्जेसबद्दल पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज आता रिपल्सिव्ह फोर्सेस कशामुळे तर आपल्याला माहिती आहे की मेटलकडे डीऑर्बिटल्स असतात आणि डी ऑर्बिटल म्हणजेच डी इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात मग इथे जे रिपल्शन होतं ते मेटलच्या डी इलेक्ट्रॉन्सचं आणि लिगॅनच्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सचं तर लिगॅनच्या पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सचं आणि डी इलेक्ट्रॉन्सचं या दोघांचं रिपल्शन होतं अँड धीस रिपल्शन फोर्सेस डिस्ट्रॉय द डी जनरसी ऑफ ऑर्बिटल्स आणि हे जे रिपल्शन होतं ते काय करतं तर जे ऑर्बिटल्सची डी जनरेस असते डी जनरसी म्हणजे काय तर मग सगळ्या ऑर्बिटल्सची एनर्जी सेम असणं त्याला आपण डी जनरसी असं म्हणतो की ऑर्बिटल्स हॅविंग सेम एनर्जी सगळी फॉर एक्झाम्पल डीचे जे आहे, 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 आहे ते पाच ऑर्बिटल्स आहेत तर पाचही ऑर्बिटल्सची एनर्जी सेम असणं त्याला आपण डी जनरसी म्हणतो सगळे एम टी आहेत किंवा सगळे हाफ फील्ड आहेत का सगळे फुल फील्ड आहेत त्यावेळेस सगळ्यांची एनर्जी असते ती सेम असणार आहे पण मग ज्यावेळेस रिपल्सिव्ह फोर्सेस हे रिपल्सिव्ह फोर्सेस काय करतात ती ती जी जी डी जनरसी असते डी ऑर्बिटल्सची ती डिस्ट्रॉय करून टाकतात अँड स्प्लिट देम इन्टू टू ऑर मोर सेट्स हॅविंग डिफरंट एनर्जीज तर जनरे, ही महत्त्वाची लाईन आहे याच्यात तर मग रिपल्सिव्ह फोर्सेस काय करतात जे पा जनरे डी जनरेट ऑर्बिटल्स असतात डी ऑर्बिटल पाचही ऑर्बिटल्स आपल्याकडे पाच डी ऑर्बिटल्स असतात मग रिपल्सिव्ह फोर्सेस काय करतात तर ते जे पाच ऑर्बिटल्स आहेत ते स्प्लिट करतात इन टू टू ऑर मोर सेट्स आपल्याकडे एकच सेट होतात सगळे पाचही ऑर्बिटल्सचं मग ते पाचही ऑर्बिटल्सचं दोन किंवा दोनपेक्षा जास्त सेट्समध्ये त्याला स्प्लिट करून टाकतात त्या ऑर्बिटल्सला हॅव्हिंग डिफरंट एनर्जी आणि त्यांची एनर्जी असते ती डिफरंट असते सो धीस इज कॉल्ड ॲज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग तर ह्या पूर्ण प्रोसेसला आपण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग असं म्हणतो किंवा ही जी स्प्लिटिंग होते याला क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग असं म्हणतो की आणि ती क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जी आहे ती टेन डिग्री व्हॅल्यूने किंवा डेल्टा व्हॅल्यूने आपण डिनोट करत असतो परत एकदा व्हॉट इज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग आपण दोन प्रकारचे फोर्सेस बघितले एक अॅट्रॅक्टिव्ह फोर्स किंवा जे इलेक्ट्रोस्टॅटिक एक इंट्रॅक्शन होतात मेटल आणि लिगॅनमध्ये ते दोन प्रकारचे एक अट्रॅक्शन आणि दुसरं रिपल्शन ॲट्रॅक्शन जे होतं ते मेटल आयन आयन आणि लिगॅनच्या आयनमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयनमध्ये पण जे रिपल्सिव्ह फोर्सेस किंवा जे रिपल्शन होत असतं ते डी इलेक्ट्रॉन्सचं मेटलच्या आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स लिगँडच्या म्हणजे लिगँडच्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सचं आणि मेटलच्या डी इलेक्ट्रॉन्सचं जे आहे ते रिपल्शन होत असतं मग हे रिपल्शन काय करतं माहिती आहे का जे डी जनरेट ऑर्बिटल्स असतात जे पाचही ऑर्बिटल्स असतात आपले डीचे ते डिजनरेट ऑर्बिटल्स म्हणजे सगळ्यांची एनर्जी असते ती सेम असते रिपल्शन होण्याच्या आधी मग ती जी डी जनरल्स जी असते ती डिस्ट्रॉय करायचं काम करत असतात आणि ती डिस्ट्रॉय केल्यानंतर मग जे ती जे ऑर्बिटल्स आहे त्याचे दोन किंवा दोनपेक्षा जास्त सेट तयार होतात आणि त्यात दोघं दोन किंवा प्रत्येक सेटची जी एनर्जी असते ती डिफरंट असते आणि ते स्प्लिट झालेले जे ऑर्बिटल्स असतात किंवा त्याची जी स्प्लिटिंग होते त्याला क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग असं म्हणतो आणि ते आपण टेन डी क्यू किंवा डेल्टा व्हॅल्यूने डिनोट करत असतो तर बघा ही अशी सी एफ डीची उत्क्रांती आहे की आपल्या व्ही वी टीमध्ये फक्त एवढंच म्हणणं होतं की डी ऑर्बिटल्स होतात डी ऑर्बिटल्सचं मग लगेच त्याच्यावरून आपण जॉमेट्री काढायची पण ज्यावेळेस हे आयोनिक प किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस किंवा जो बॉन्ड आयोनिक आहे हे क्रिस्टल पेंड थेरीने एक्सप्लेन केल्यानंतर असं बघायला मिळालं की ते जे ऑर्बिटल्स असतात त्यांची एनर्जीसुद्धा सेम नसते ते स्प्लिट होऊन जातात ज्यावेळेस रिपल्शन होतं तर अशा पद्धतीचं हे सी एफ टीचं म्हणणं आहे त्यानंतर पुढचं जे आजम्पशन आहे तर नंबर ऑफ लिगॅन्ड्स अँड देअर अरेंजमेंट अराउंड द सेंट्रल मेटल आयन विल डिटरमाइन द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग की किती नंबर ऑफ इलिग लिगॅन्स जे आहेत त्या प्रेझेंट आहेत म्हण अँड त्यांची अरेंजमेंट अराउंड द सेंट्रल मेटल आयन कशा पद्धतीची आहे हे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जी आहे ती डिटर्माइन करत असतं म्हणजे लिगॅन्ड कुठल्या प्रकारचे आहेत किती नंबर ऑफ लिगँड्स आहेत आणि त्यांची अरेंजमेंट कशी आहे सेंट्रल मेटल आयनसोबत तर ती जी क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग आहे ती डिटरमाइन करत असतं आणि क्रिस्टल फिल्ड स्प्लिटिंग जी आहे तर ती व्हॅल्यू आपण टेन डी क्यूमध्ये किंवा डेल्टा व्हॅल्यूमध्ये डिनोट करत असतो सो द नेक्स्ट इज द 5d डी ऑर्बिटल्स इन फ्री मेटल आयन्स आर डीजनरेट म्हणजे हेज की जो फ्री मेटल आयन असतो त्याचे जे पाच डी ऑर्बिटल्स असतात ते डिजनरेट असतात म्हणजे दॅट हॅव्हिंग सेम एनर्जी की जे पाचही ऑर्बिटल्स असतात त्यांची एनर्जी फ्री मेटल आयनमध्ये हां तर त्या पाचही ऑर्बिटल्सची एनर्जी असते ती सेम असते बट व्हेन द कॉम्प्लेक्स इज फॉर्म पण ज्यावेळेस कॉम्प्लेक्स फॉर्म होतो तर त्यावेळेस तर इलेक्ट्रोसॅटिक फील्ड ऑफ लिगॅन्ड डिस्ट्रॉय द डिजनरसी ऑफ धीस डीऑर्बिटल्स तर ज्यावेळेस कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होतं तर मग त्यावेळेस इलेक्ट्रोसेटिक फील्ड जी असते लिगँडची इलेक्ट्रोसेटिक फील्ड ऑफ लिगॅन्ड म्हणजे काय जर त्या लोन आणि मेटलच्या डीऑर्बिट डी इलेक्ट्रॉन्सचं दोघांचं रिपल्शन होऊन लिगॅन्सची इलेक्ट्रोसेटिक फील्ड जी असते ती डिजनरसी डिस्ट्रॉय करत असते ऑफ दिस डी ऑर्बिटल त्या डी ऑर्बिटलची जी डिजनरसी आहे ती डिस्ट्रॉय करत असते अँड दिस ऑर्बिटल्स नाव हॅव डिफरंट एनर्जी की त्या सगळ्या ऑर्बिटलची एनर्जी आहे ती डिफरंट होणार आहे द नेक्स्ट इज द ऑर्बिटल्स स्लाईंग इन द डायरेक्शन ऑफ लिगँड्स आर इनक्रीज एनर्जी इज मोर दॅन दो लाईंग अवे फ्रॉम द लीगँड्स म्हणजे जे ऑर्बिटल्स आणि लिगॅन्ड्समध्ये रिपल्शन होणार आहे आता ऑर्बिटलच्या इलेक्ट्रॉन्स आणि ऑर्बिटलच्या इलेक्ट्रॉन्सचं आणि मेट लिगँडच्या इलेक्ट्रॉन्सचं ज्यावेळेस रिपल्शन होईल त्यावेळेस मग आता लिगँडचे ऑर आपलं मेटलचे ऑर्बिटल्स आहेत लाईन इन द दा डायरेक्शन ऑफ लिगँड्स की लिगँड जर लिगँड इकून येणार आहे इथे ते आपला सेंट्रल मेटल लाईन आहे तर ते ऑर्बिटल्सवर जर डायरेक्ट ऑर्बिटलच्या डायरेक्शनने जर ज्यावेळेस लिगँड येत असेल तर त्यावेळेस ती एनर्जी आहे ती मोर असणार आहे किंवा इनक्रीज एनर्जी असणार आहे ती मोर दॅन दोज लाईंग अवे फ्रॉम द लिगँड्स म्हणजे ऑर्बिटल्सच्या जवळ त्या लि त्या डायरेक्शनने लिगँड जेवढ्या जवळ येणार आहेत तर त्या दिशेने येणाऱ्या लिगॅन्सच्या डायरेक्शन सॉरी लिगँड्स ज्या येणार आहेत दि ऑर्बिटलच्या डायरेक्शनने तर डायरेक्ट डायरेक्शनने आला तर मग त्याची तेवढी इन एनर्जी आहे ती इन्क्रीज होणार आहे आणि कशापेक्षा तर जे लिगॅण्स ज्या आहेत त्या अवे फ्रॉम द लिगँड्स किंवा ज्या मोर दॅन दोज लाईंग अवे फ्रॉम द लिगॅन्स की जे ऑर्बिटल्स आहेत ते अवे म्हणजे दूर असणार आहेत लिगँडपेक्षा बिकॉज रिपल्शन बिटवीन डी इलेक्ट्रॉन्स अँड लिगॅण्स इज मोर इन द केस ऑफ द ऑर्बिटल इज लाईंग इन डायरेक्शन ऑफ द लिगँड्स तर मेटलच्या डी ऑर्बिटल्स असतात ते जर लिगॅण्ड म्हणजे लिगॅण्ड जर म्हटलं ऑर्बिटलच्या डायरेक्शनने जर येत असतील तर त्याची एनर्जी इन्क्रीज असते आणि ज्यावेळेस मे लिगँड येणार आहे मेटलकडे तर ती अवे फ्रॉम असणार आहे लिगँड मेटल आयनच्या त्यावेळेस रिपल्शन होणार आहे ते कमी होणार आहे किंवा रिपल्शन कमी झालं म्हणजे त्याचा एनर्जी कमी लागणार आहे बिकॉज रिपल्शन बिटवीन द डी इलेक्ट्रॉन्स अँड लिगँड म्हणजे डी इलेक्ट्रॉन्स आणि लिगँडच्या इलेक्ट्रॉन्सचं रिपल्शन होतं त्याच्यामुळे त्यानंतर नेक्स्ट इज

कशा पद्धतीने ॲड होत असतात तर अकॉर्डिंग टू आबू प्रिन्सिपल हंथ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी आणि पावलिक्स पावलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल तर या गोष्टीनुसार ते स्प्लिटेड डी ऑर्बिटल्स आहेत किंवा ते डी इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्प्लिटेड डी ऑर्बिटल्समध्ये इन्क्लूड होत असतात किंवा ॲड होत असतात त्यानंतर नेक्स्ट अजम्शन इज द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स कॅन बी क्वांटिटेटिवली डिटर्माइन फ्रॉम द मॅग्निट्यूड ऑफ क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी तर आता त्याच्यानंतर स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स तर कॉम्प्लेक्सची जी स्टॅबिलिटी असणार आहे ती क्वांटिटेटिव्हली कशा पद्धतीने डिटर्माइन केली जाणार आहे तर क्वॉन्टिटेवली डिटर्माइन फ्रॉम द मॅग्निट्यूड ऑफ क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी तर क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जीने आपण ती डिटर्माईन करणार आहोत जी स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आहे ती सी एफ एस सीने डिटर्माइन करणार ते आपण बघणारच आहोत पुढे की सी एफ वॉट इज सी एफ एस सी वॉट इज क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी अँड लास्ट म्हणजे स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स आर ड्यू टू द डीडी ट्रान्झेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द स्प्लिटेड ऑर्बिटल्स म्हणजे स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स किंवा स्पेक्ट्रल ज्या प्रॉपर्टीज आहेत कॉम्प्लेक्सेसच्या तर त्या डी डी ट्रान्झेशन ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे होत असतात इन द स्प्लिटेड डी ऑर्बिटल्स तर अशा पद्धतीचे क्रिस्टल फील्ड थेरीचे अझम्पशन्स आहेत तर अशा पद्धतीने क्रिस्टल फील्ड थेरीने जे बॅलन्स बॉन्ड थेरी जे करू शकले नाही मला माहिती आहे की आता जे अजम्प्शन्स आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी डोक्यावरून जात असतील पण ते सिक्वेन्सली हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला क्रिस्टल फील्ड थेअरीमध्ये बघायच्याच आहेत ज्या पद्धतीने आपण व्ही व्ही टीमधल्या अजम्शनमधल्या गोष्टी पुढे येऊन आपण डिटेलमध्ये बघितल्या त्याच पद्धतीने हे सगळ्या अजम्पन्समधल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला क्रिस्टल फील्ड थेअरीमध्ये आपल्याला डिस्कस करायच्याच आहेत पण त्याच्या आधी महत्त्वाचं काय तर आता सुरुवातीला आजम्शन्समध्ये एवढी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला क्रिस्टल फिल्ड थिरीमध्ये की बी पी जो कोव्हॅलंड बॉन्ड होता सेंट्रल मेटल आयन आणि लिगॅन्डमध्ये तर तो कोव्हॅलंट बॉन्ड नाही ना आहे किंवा त्याच्यात कुठल्याही पद्धतीची ओव्हरलॅपिंग होत नाही तर अकॉर्डिंग टू सी एफ टी द बॉन्ड इज प्युअरली मेड फ्रॉम इलेक्ट्रोस्टॅटिक रिप इलेक्ट्रोस्टॅटिक इंट्रॅक्शन बिटवीन मेटल आयन अँड लिगॅण अँड द बॉन्ड इज हंड्रेड पर्सेंट प्युअरली आयोनिक बॉन्ड तो तो तर तो जो असणार तो आयोनिक आहे ही महत्त्वाची गोष्ट त्यानंतर पुढे जाऊन या दोन प्रकारचे फोर्सेस असतात ॲट्रॅक्टिव्ह फोर्स आणि दुसरा रिपल्सिव्ह फोर्स ॲट्रॅक्शन जे, जे, जे होत असतं ते मेटल सेंट्रल मेटल ॲटमचं आणि लिगॅन्डसचं त्याच्या कटाईंचं आणि अन्यांचं जे आहे त्या दोघांचं ॲट्रॅक्शन जे आहे ते, ते होत असतं आणि दुसरी गोष्ट रिपल्शन कशा कशामध्ये तर डी ऑर्बिटल्स सॉरी डी इलेक्ट्रॉन्सचं मेटलच्या डी इलेक्ट्रॉन्सचं आणि लिगॅनच्या ऑफ इलेक्ट्रॉन्सचं या दोघांचं रिपल्शन होत असतं आणि रिपल्शनवरून असं बघायला मिळालं की ज्यावेळेस रिपल्शन झालं मेटलच्या डी इलेक्ट्रॉन्स आणि लिगॅनच्या ऑफ इलेक्ट्रॉन्सचं तर ते रिपल्शन होऊन आपल्याला स्प्लिटिंग बघायला मिळाली की जे आपले फाईव्ह डी जनरेट ऑर्बिटल्स होते डी ऑर्बिटल्स जे पाचही डीऑ डी जनरेट ऑर्बिटल्स की ज्यांची एनर्जी जी सेम होती ते पाचही ऑर्बिटल्स स्प्लिट झाले टू ऑर मोर सेट्स ऑफ और ऑर्बिटल्स की ज्याचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त जे आहे ते सेट बनले आणि त्या सेटमध्ये आपल्याला स्प्लिटिंग बघायला मिळाली की आणि त्या स्प्लिटिंगमध्ये काय बघायला मिळालं की त्या दोघांची एनर्जी आहे ती डिफरन्स असणार आहे त्या दोघांची एनर्जी डिफरंट असणार आहे आणि ती जी स्प्लिटिंग होणार आहे त्याला आपण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग असं म्हणतो आणि ती क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग आपण टेन डी आर ऑर डेल्टा व्हॅल्यूने डिनोट करत असतो तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी व्हॉट इज जनरेट ऑर्बिटल्स किंवा मग पुढे जाऊन ते कशा पद्धतीने हे आपण बाकीचे असम्पशन जे बघितले की व्हॉट इज सी ए पी सी क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी नेमकी काय आहे किंवा कशा पद्धतीने ती हे ऑर्बिटल्स किंवा तिथे रिपल्शन किंवा इंट्रॅक्शन नेमकं काय होत असतं तेसुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत किंवा स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज त्याच्या कॉम्प्लेक्सच्या कशा पद्धतीने आपण आउट करू शकतो किंवा त्याची मॅग्नेटिक मोमेंट कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो तर या सगळ्या गोष्टी आपण या म पुढच्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत सो so, कुठल्याही प्रकारचं आझमशानबद्दल बॉलर होऊ नका आणि जेवढं सांगितलं महत्त्वाचं तेवढं लक्षात ठेवा हो फक्त या बाकीच्या गोष्टी आपण पुढे शिकणारच आहोत तर इथे थांबूया आपण थँक्यू बाकीचं पुढच्या लेक्चरला बघू